म्हणून बाई बापांनो इथून पुढे अनुदान नावाचा प्रकार संपणार हे मुलांना आताच सांगा. अनुदान नावाचा प्रकार हा काल बाह्य होणार आहे. रिझर्वेशन नावाचा प्रकार हा काल म्हणजे काल बाह्य होणार आहे. आणि तुम्ही त्याला स्टुडंट म्हणता ना स्टुडंट. अहो इथून पुढे आहे ना सर जसा फिरता दवाखाना आहे तशी फिरती शाळा असणार आहे. ते दिवस लांब नाही आहेत. आता हे तुमचं भाग्य समजा काहीतरी तुमच्या पूर्वजांनी पुण्य कमवलं ते तुम्हाला मिळालं. पण इथून पुढे शाळा हा प्रकार सुद्धा राहणार नाही. हा लक्षात ठेवा इतकं ते ऑनलाईन होणार आहे. ऑनलाईन शिक्षण होणार आहे. आणि मी ऑफलाईनचा असल्यामुळे ऑनलाईनची माहिती आहे मला. ऑनलाईन म्हणजे काय मला माहिती कारण ऑनलाईनचं प्रशिक्षण मी सुद्धा घेतलेलं आहे. फक्त एवढंच आहे की मी ते अविरत घेऊ शकलो नाही कारण मी कार्यरत माझे कार्यरत नसले तर प्रॉब्लेम झाला मला. पण ते घेतलेलं आहे मी. म्हणून माझ्या ह्या शिक्षक माई बापांना एक हिंट देण्याचा असा मी प्रयत्न करणार आहे. कारण येणारी जी पिढी आहे ना ह्या पिढीला ह्या मुलांना पहिली ते एक चारच्या मुलांना अति शहाणपणा शिकवण्याचा अजिबात प्रयत्न करायचा. बिलकुल अजिबात करायचा नाही. कारण त्याचा जो आयक्यू आहे तो तुमच्यापेक्षा आणि माझ्यापेक्षा 8.5 पटीने जास्त आहे. त्याला अति शहाणपणे शिकवू नका नाहीतर त्याच्या लक्षात येईल आपलं डीएड कुठं झालेला तू शोधून काढी राहतो. आणि ऑनलाईन माहिती मागव सांगा त्याला त्रासच देऊ नका. त्याला एकच सांगा शांतीलाल मुक्ता फाउंडेशनचं 3 दिवस प्रशिक्षण मी घेतलेले आणि या प्रशिक्षणामध्ये मला सांगितलेलं आहे की मुळात मुलांना आनंदी करण्यासाठी आपण वैयक्तिक आनंदी असावा लागतो. हे फार महत्वाचं. तुमचा किती विषयाचा योग असतो पहिला असू द्या सातवा असू द्या आठवा असू द्या मी म्हणतो 100वा का असताना वेतन योग असू द्या. तुम्हाला किती वेतन योग असला त्याला अर्थ नाही. पण तुमच्यामध्ये जर हास्य वेतन नसेल तर जगातले सगळे वेतन ते प्राप्त केले नाही. हास्य वेतन माणसाला हसला आलंच पाहिजे. आजचा माणूस हसत नाही. माझा सासरा अजून माझ्याकडे बघून असत ते मला बघून कायम डिप्रेशन कायम माझे मिशन म्हणजे असं काय की तुम्ही एवढे डिप्रेशन मध्ये जा. त्यांनी मला सांगितलं मी याच्यासारखा जावं का झालो मी मला वेगळा माझे कंटेंट जरा वेगळे. मला शिकवणारे शिक्षक हे तुमच्यासारखे मायबाप होते आणि म्हणून मी आज एवढा हसराय. मला किती दुःख आहे जर मला कोणी विचारलं ना तर मी सांगेल दुःख हा प्रकार भरपूर आहे पण तो सांगायचा नसतो. आणि म्हणून कुठेतरी म्हटलेलं आहे बघा काय म्हटलेलं आहे रडायचं आहे ना 4 भिंती बंद करा दरवाजे बंद करा. काय रडायचं आहे ते रडा. त्याच्यामध्ये एक विज्ञान आहे. न्यूटन कधीही लोकांना रडतो स्वतः रडायचा कारण प्रयोग फसायचे तर तो स्वतः रडायचा. अब्दुल कलाम 4 भिंतीत रडायचे. पण 4 भिंतीत कसे रडायचे हे अजून कुणी पाहिलंच नाही तर तुम्ही सांगू शकत नाही त्यांना ते कसे रडायचे. आता आपण रडताना बघतो. एक लक्षात ठेवा जगामध्ये सगळीकडे राजवट लागू शकते पण शिक्षकांवर कधी राजवट लागू शकत लागू शकत काय कारण आहे त्याचं कारण काय. कारण राष्ट्रपतीला घडवणारा कोण आहे मग त्याच्यावर राष्ट्रपती राजवट कशी लागेल कशी लागेल मला सांगा ना. लागू शकत नाही म्हणून आपण किती भाग्यवान आहे बघा. तुम्हाला कर्फ्यू नाही राष्ट्रपती राजवट नाही तुमच्याकडे फक्त एकच आहे ट्रेनिंग. ती ट्रेनिंग म्हणजे तुम्हाला राष्ट्रपती राजवट ट्रेनिंग म्हणजे की आपल्याला एवढा त्रास होतो 3 दिवस उद्या सकाळी अनेक अडचणी समजून घ्या समजून मित्रांनो. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना किती समजून घ्यायचं मी तुम्हाला मार्गदर्शन करायला अजिबात आलेलं नाही. कारण शिक्षकांना मार्गदर्शन करावं इतक्या चांगल्या पातळीचा मी व्यक्ती नाही. कारण शिक्षकांना मार्गदर्शन करणं हे माझं स्वप्नच नाही. मी फक्त तुम्हाला हास्यरस हसवण्याचा प्रयत्न करणार कारण शिक्षक आज हसत नाही माझ्या देशात.